विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य व रोग या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या रोगांची माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण असंसर्गजन्य रोग म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. जे रोग संक्रमणातून किंवा संसर्गातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. यामधील पहिला रोग आहे कर्करोग, यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगांच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असं म्हटलं जातं. कर्करोग हा फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात, रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. यानंतर आपण कर्करोगाची कारणं अभ्यासणार आहोत. सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणं, आहारात चोथायुक्त अन्न पदार्थाचा म्हणजेच फळे व पालेभाज्या यांचा समावेश नसणं, अतिप्रमाणात जंक फूड खाणं, वडापाव, पिझ्झा, बर्गर इत्यादी यासारखी अनेक कारणे असू शकतात. आणि अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण असू शकतं. यानंतर आपण कर्करोगाची लक्षणं काय आहेत ते अभ्यासूया. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणं, गिळताना त्रास होणं. दुसरं लक्षण आहे उपचार करूनही बरा न होणारा रोन किंवा सूज. तिसरं लक्षण आहे स्तनामध्ये गाठी निर्माण होणं. चौथं लक्षण आहे अकारण वजन वाढणं. ही आहेत कर्करोगाची लक्षणं. या पुढील आजार आहे मधुमेह. तुम्ही तुमच्या जवळपास किंवा घरामध्येही विना साखरेचा चहा घेणारी किंवा गोड पदार्थांचं सेवन न करणारी व्यक्ती पाहिलेली असेल. मग मधुमेह म्हणजे काय? स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवतो. इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही, यालाच मधुमेह असं म्हणतात. मधुमेह या रोगाची लक्षणं पुढील प्रमाणे आहेत. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे रोग्यामध्ये आढळून येतात. मधुमेहाची कारणं काय आहेत याचा देखील विचार आपण या ठिकाणी करूया. अनुवंशिकता हे देखील मधुमेहाचं मुख्य असं कारण आहे. अतिलट्टपणा, व्यायामाचा आणि कष्टाचा अभाव आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव हे सुद्धा मधुमेहाचं मुख्य कारण आहे.